अँजिओप्लास्टी जर झालेली असेल तर त्या व्यक्तींना माधवबागचा उपचार म्हणजे घेता येतात का आणि त्यांचा कसा फायदा होतो? मग अशी जसं मी सांगितलं तुम्हाला की अँजिओप्लास्टी म्हणजे काय, तर एका रक्तवाहिनीचा मी उपयोग तिथे आपण बरा करायला आपण करत असतो. तिथे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की हृदयाच्या मांसपेशीची चिकित्सा जी करायला पाहिजे होती ती आपण केलेली नाही अजून. सो तिथे माधवबागचा उपचार काय हे येऊ शकतात, तर तिथे कार्डियक रिहॅबिलिटेशनचा आपल्याला फायदा होऊ शकत असतो. त्या हृदयाच्या मांसपेशी ज्या कोमजलेल्या होत्या रक्तपुरवठा न मिळण्यासाठी, ते रक्तवाहिनीची जरी मी इलाज केलेला असेल अँजिओप्लास्टीने, तरी या हृदयाच्या मांसपेशीचा इलाज केलेला नव्हता. म्हणून मला त्या मांसपेशीला इम्प्रोवाइज करण्यासाठी आपण कार्डियक रिहॅबिलिटेशन प्रोग्राम्स करत असतो, ज्याच्याने हृदयाच्या मांसपेशींची ताकद आपण वाढवली की परत ती व्यक्ती चालताना, जिने चढताना, धावताना कुठलाही दम लागत नाही, आरामात जिने वगैरे चढू शकत असतात.